पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित असलेल्या वाघापूर येथील पंचक्रोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय येथे राजेवाडी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यालयामध्ये एसटी बस सुरू करण्यात आली आहे. विद्यालयाच्या वतीने एसटी सुरू करण्यासाठी सतत पाठपुरावा पत्रव्यवहार करणारे पत्रकार राजेंद्र शिंदे, वाहक नितीन राऊत, चालक कैलास जगताप, वाहतूक नियंत्रक सासवड, डेपो राजाराम गायकवाड यांचा सत्कार आयोजित केला होता. सासवड आगाराचे व्यवस्थापक श्री गाडेसाहेब यांनी टेकवडी, आंबळे, राजेवाडी येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करून दिल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्या मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. या प्रसंगी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ वाघापूर संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब कुंजीर, प्राचार्य राहुल येळे, वाघापूरचे सरपंच रेवतीताई कुंजीर, चांगदेव कुंजीर, संतोष जगताप, संभाजी कोकाटे, दत्तात्रय जगताप, गणेश कुंजीर, विद्यालयाचे प्राचार्य अशोक वाबळे, विभाग प्रमुख श्रीमंत वाळके, साधिक बागवान सुधाकर चामुकस्वार, किरण घम, बाळू लोखंडे यांच्यासह ग्रामस्थानी विद्यार्थी उपस्थित होते. एसटी विद्यालयामध्ये सुरू केल्याबद्दल पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ वाघापूर संस्थेचे अध्यक्ष सतीश उरसळ, कार्याध्यक्ष अजित दादा निगडे, सचिव उत्तमराव निगडे, खजिनदार शांताराम कटके, शाळा समिती अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक श्री शिवाजीराव इंदलकर, संचालक दत्तात्रय गायकवाड, संचालिका संगीताताई कुंजीर आदींनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अशोक वाबळे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केले तर आभार प्रशांत बेंगळे यांनी मांडले. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.